आणि आता वाजलेत किती की तुम्हाला सांगतो, बरोबर पावणे पाच आणि निघालोय कुठे आपण, कोल्हापूरला. माझी गाडी चालवली त्यांनी थोडी, नंतरला अर्ध्यामध्ये लगेच देऊन टाकली. कारण सांगतो की माझं मन भरलं बस, आता तू चालव. माझी तर आवाज टाईट झाली. आले आमच्यासोबत झाला एक मोठा असा शॉक, तो म्हणजे आपल्या गाडीचा निघालेला आहे सायलेन्सर. नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशी वाटली आपली कोकण सिरीज, आवडली ना? धन्यवाद. तर आता आपण कोकणात परत जाऊ, आपले परत ते दिवस मजा करायला, आपले कोकणातले आपले एन्जॉय करायला, ते म्हणजे आता आपण डायरेक्ट गणपती. त्याच्या अगोदर मुंबईला आल्या आपण कुठेतरी, आपण म्हणजे बोलतात ना की बसून राहण्यासारखे आपण नाही, म्हणजे अंगात जी चूल जी मस्ती असते कुठेतरी निघणार, तर तेच आता करतो आहे. म्हणजे आज अचानक असा एक प्लॅन झाला खास मित्रांचा, भेट सांगतो तुम्हाला की कोण कोण आहे आपल्यासोबत. तर आता हा जरा बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलात माझ्या मागे वगैरे असा, तर थोडं वेगळा असेल, कारण हा बॅकग्राऊंड तुम्ही कोणाच्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात आत्तापर्यंत, आणि त्या बॅकग्राऊंडवर आज मी पहिल्यांदा शूट करतो. याच्या अगोदर एकदा केली होती. तर आज आत्ता आपण आहोत आपल्या भाईच्या घरी. शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार माझा. आणि आता वाजलेत किती ते तुम्हाला सांगतो, बरोबर पावणे पाच आणि निघालोय कुठे आपण, कोल्हापूरला. कशा ना ते दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्यावरती काय का, ते पण बाहेर गेल्यावरती तुम्हाला सगळं सांगणार काय ते, सगळं कारण आहे. पण व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज काहीतरी वेगळा पल्ला काढतोय मी दरवेळेस आपलं, उठलो की सुटलो आपल्या कोकणात, झालं कोल्हापूरला. त्यामुळे आता आपले अजून सोबत आपले दोघं जण आहेत, ते बाहेर आपली वाट बघत आहेत. त्यामुळे आता जास्त काही न करता लगेच साध्या पद्धतीने तयार झालो आहे, लवकरात लवकर इथून निघतोय. कसं चाललो आणि का चाललो आहे ना, त्याचं कारण तुम्हाला आपण रस्त्यामध्ये तुम्हाला देतच राहतो. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडण्यास केला. तर राईडला सुरुवात झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. आपल्यासोबत आधी दाखवतो कोण कोण आहे. वैभव सर नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आपले आधी कोडतोय दुसरे नमस्कार व्यक्ती, आपले दुसरे व्यक्ती लालू कुटे शेठ. कसे आहात? जबरदस्त भाई. सेफली आणायचं आहे, सेफली पोचवायचं. आज कोल्हापूर मचवायचे. पहिलाच पेट्रोल डायरेक्ट डायरेक्ट पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे. आपल्या दोन गाड्या, ते म्हणजे थंडरबर्ड आणि क्लासिक 350. ॲक्च्युली त्या गाड्या आहेत आपल्या वैभवभावाच्या मित्राच्या, आणि त्या आपल्याला कोल्हापूरमध्ये जाऊन ड्रॉप करायच्या. तर त्यानिमित्तानं बोलू, आपण कोल्हापूरला जातोच आहे, तर कोल्हापूर का नको फिरतो. तर आधी आपण कोल्हापूर फिरणार आहे आणि मग त्या गाड्या ड्रॉप करून आपण परत रिटर्न मुंबईला येणार आहे. मुंबईला कसा येणार आहे त्याचा काय प्लॅन आपल्याला अजून तरी ठरलेला नाही. तर जसा होईल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. आत्ता बाहेर काळोख आहे, तर त्यामुळे थोडा उजेड झाला ना किंवा आपण डायरेक्ट भेटू कुठेतरी, आपण चहा वगैरे नाश्ता वगैरे करतात. त्यामुळे तर आता आपण डायरेक्ट प्रवास आपला चालू करूया. पेट्रोल वगैरे फुल झालेला आहे खनखनी. तर चला मग भेटू आपल्या पुढच्या प्रवासात. पहिला ब्रेक झाला आहे आणि खणखणीत असा नाश्ता करून झाला आहे. सेंडूक टोलनाका तिथं थांबलो आहे. मॅगीचे ताटं फस्त झालेत, फस्त तिघांनी तीन मॅगी खाल्ली. वैभव भाईने काय खाल्लं नाही, कारण त्याची डायटवर असतो तो जास्त करून. आणि आता घेतले कॉफी पिऊया आणि आपला पुढचा प्रवास चालू करूया. त्याच्या अगोदर आपण विचार घ्या आपल्या भाईला मागे बसून कसं वाटलं. मला वाटतं चांगलं वाटलं. उडालात कसं? उडालात मजा येते ना. मजा येते. बुलेट कशी आहे? आता पुढे पॉवर आहे भाई, पॉवर एकदम मजा आहे.
आणि वातावरण तर एकदम मस्त झालं आहे. पाऊस पडून गेला त्यामुळे थंड वातावरण आहे, त्यामुळे गाडी चालवसुद्धा मजा येते. चेहऱ्यावरचा घाम तो माझी सवय आहे, कारण घाम मला बेकार होतो. त्याचा घाम समजून असं समजू नका की गर्मी होते, थंड वातावरण आहे, त्यामुळे आता कडक कॉफी पितो आणि आपला पुढचा प्रवास चालू आहे. तर ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि निघालेलो आहोत. आपण चालवतो आहे क्लासिक 350. यूट्यूब ब्लॉग करत नाही आणि अजून पुढे तुम्हाला खूप काही दाखवायचं आणि जास्त मोठी व्हिडिओ नाही बनवायची. त्यामुळे लोणावळामध्ये आले आहेत सुनील शेट्टी. गरिबांचा सुनील शेट्टी आणि आमचा फोटोग्राफर लालू पोट्टे. आता चालवाल ना? हो चालवाल ना. चालू बघा कॅमेरात कॅमेरात. नाश्ता केल्यानंतरचा पहिला हॉल्ट डायरेक्टली आलो लोणावळा. जीवाची बोलतात ना की मजा करत चाललोय आम्ही, की थांबत थांबत मजा मस्ती करत टाइमपास. खूप सुंदर असा अनुभव, खूप दिवसाने, कारण आता चालू होणार आहे पावसाळा, त्यामुळे ते 3 महिने का आराम आहे डायरेक्ट. बघू तेव्हा आपण कुठे फिरू तेव्हा फिरू. त्यामुळे आता जरा मजा करत फिरत फिरत आरामात सावकाश जातो. काय घाई नाही काय नाही. आणि जाट ओल्ड मॉडल आहेत ना या, आणि यांची जी पॉवर आहे ना खनखनीत आहे. असा घाट चढलोय समजलं पण नाही की कधी घाट चढलोय. आणि बाजूचे जे आपले नॉर्मल जे बाईकवर जात होते ना, ते तर लगेच मागे निघून जायचे. आणि जे इथून जे दर संडेला जे जातात सुपर बायकर्स, ते तर बाप निघूनच जातात दिसतात. सहन सहन कान भैर करून जातात आजूबाजूने जाऊन. त्यामुळे माहोल मस्त आहे, मजा येते, प्रेझेंट माहोल. बट राईड करा पण बी सेफ, बी सेफ. आता आमचं जरा आम्ही या गेटअपमध्ये नाही, तर आम्ही सुद्धा तसंच असतो जॅकेट वगैरे घालून. फक्त आम्हाला ह्या जाऊन सोडायचे आहेत, त्यामुळे येताना आम्हाला थोडंसं हॅवी पडलं असं सामान, ते म्हणून ते घेऊन नाही आलो. ते बघा फोटोशूट काय संपत नाही.
देहू रोडला थांबलो आणि परत एकदा कॉफीची चुस्की घेतोय मस्त झाली आहे पिऊन. तसं आहे आता दोघं ब्लॉगर असल्यामुळे त्याला पण तिथे शॉर्ट घ्यायचा असतो, इथे मला पण घ्यायचं असतो, त्यामुळे मग थोडी थोडी आम्ही ॲडजस्ट करून मारत होतो. हे बघा, हे असे होते लालू पोटे साईड, लय मजा करते. आपल्या आजच्या व्हिडिओचा हायलाईट आहे तो. मला वाटतंय त्याची उरलेली केसावर उडणार आहेत. मग ही गाडी चालवली त्याने थोडी, नंतरला अर्ध्यामध्ये लगेच देऊन टाकली. कारण सांगतो की माझं मन भरलं बस, आता तू चालव. माझी तर आवाज टाईट झालेली, तर थोडीशी चिटकवली असती. दुसरा आमचा माने, कृष्णादादा मानेंचे मोठे भाऊ लालूदादा पोटे, जे सेल्फी काढत आहेत तर इंस्टावर यांना फॉलो करा. खूप मोठे सबस्क्रायबर आहेत त्यांचे, फॉलोअर्स. हां, फॉलोअर्स आहेत. आता हा फोटो लगेच तुम्हाला इंस्टावर लगेच 2 मिनिटात भेटेल. आमच्यापेक्षा फास्ट सर्व्हिस आहे त्यांची इंस्टाग्रामसोबत, एकदम फास्ट आहे सर्व्हिस. आणि इथं वातावरण मस्त प्रेझेंट आहे, मस्त मोठं झाड आहे आणि त्याखाली मस्त थंड हवा येते. तर आता थांबलो आहे मी सातारा रोडला, तर आम्ही तिथून निघालो आणि लगेच पुढे आलो. आल्या आल्या आमच्यासोबत झाला एक मोठा असा शॉट, तो म्हणजे आपल्या गाडीचा निघालेला आहे सायलेन्सर थंडरबर्डचा. जुनी गाडी आहे, सगळं जुनं होतं पण टिकाऊ काम होतं, म्हणजे टिकाऊ म्हणजे चांगल्या क्वालिटीची प्लेट होती. तर झालं आहे काय, इथला जो स्क्रू आहे, इथली जी पट्टी असते ती तुटली आणि त्यानंतर तिचे जोडणे ती तुटली. तर बरं झालं आम्हाला लगेच सापडलं, तरी बरं झालं की आम्हाला लगेच समजलं. आणि ट्रॅफिकमध्ये नाही निघ, की ट्रॅफिकमध्ये नाही पडली. ट्रॅफिक आहे रोडला पण त्या ट्रॅफिकमध्ये तो पडला नाही, आम्ही बरोबर साईडला होतो तेव्हाच तो पडला. कोणाला बिडायचं असेल तर या आता झक 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 हमला करून टाकूया. इथं पुढंच गॅरेजवाला आहे, तिथं जातो आहे आता, बघतो काय बोलतो. काम झालेलं आहे, काम चालू आहे आणि आमची चालू आहे ट्रॅफिक. तुटलेला सायलेन्सर परत लागलेला आहे. इकडची वेल्डिंग निघालेली, या एका वेल्डिंगवरती तो मुंबईपासून एवढा आला आणि इथला हा वाला नव्हता, तर हा नवीन लावला आणि ही वेल्डिंग करून घेतली. चला ए पटपट पटपट ए ए चल पटपट चल, याला टाइमपास करतोय आपण, फिट करू नका लगेच. संध्याकाळच्या बरोबर 4 वाजता कोल्हापुरात पोहोचलो, सकाळी निघालो तो 6 वाजता. आलो असतो 1 ते 1.5 तास अगोदरच, पण हे दोघं आहेत ना, हे जबाबदार बेजबाबदार नागरिक आम्हाला सोडून कुठेतरी भलतीकडे गेले होते आणि 1 तासानंतर आले. कुठे गेलेला? कुठं? गर्लफ्रेंडला दुसऱ्या वहिनींना, दुसऱ्या वहिनी, दुसऱ्या आयटम. अच्छा आयटम, बघा काय बोलतात अलिशा वहिनी, बघा काय बोलतात, काय ते सांगा. म्हणजे खास मित्राला भेटायला गेलेलात, म्हणजे खासच असणार एवढा नेहमीचाच आहे, सोबतच कामाला आहे. आई वडील खास होते. ओके, चांगली चांगली गोष्ट आहे. तर आता काय प्लॅन ते सांगा. चहा किंवा कॉफी घेऊन नाश्ता करूया. आमचं कुठं जायचं मंदिर जायचं ठरवतो.
चहा इज द पॉवर, इज द टी इज द पॉवर. इधर भी पॉवर है भाई, मैजिक है, जादू. खूप मस्त असं की वडापाव आणि भजी खाल्ली इथे. एकदा नक्की आला तिथे कोल्हापूरमध्ये शिरोळीच्या इथे, शिरोळी फाट्याच्या बाजूलाच जो अनेका म्हणून दुकान आहे वडापावचं, तिथे मस्त टेस्ट होती त्याची. आणि आता इथे सलगरमध्ये चहा पितो. लोक गर्मीमधून चहाच्याच बाजूला उसाचा सरबत आहे, लोक गर्मीतून उसाचा रस, लिंबू सरबत, कोल्ड ड्रिंक, थंड पितात. आम्ही बघा सकाळपासून तुम्ही ब्लॉगमध्ये बघत असाल, हे किती आहे, तिसरी की चौथीच आहे, चौथीच आहे. हां, तीन कॉफी एक चाय आहे, म्हणजे त्याशिवाय काही दिवस जात नाही, म्हणजे काही असो, गर्मी असो, थंडी असो, पाऊस असो, चहा इज द पॉवर 24 आवर्स. इटली रे भाजी, इटली बघा. कोल्हापूरचा बस डेपो आणि कोल्हापूरचं मार्केट, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन. आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे आणि नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट आता आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे.